शरद पवारांनी बारामतीमधून युगेंद्र पवार यांना संधी दिली. काका पुतणे यांच्यात लढत आता बारामतीमध्ये होणार आहे. अहेरीमध्ये थेट भाग्यश्री आत्राम यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली. धर्मराव बाबा आत्राम जिथे अजित पवारांचे उमेदवार आहेत तिथे देखील बाप लेखीतच थेट लढाई होणार आहे. अशीच लढाई बीडमध्ये होणार असल्याची चर्चा आहे, पण त्याची उत्सुकता अधिक लांबलेली दिसते. शरद पवारांनी त्यांच्याकडे असलेल्या निष्ठावंत आमदारांना पहिल्या यादीत तिकीट दिलंय. फक्त बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना शरद पवारांनी पहिल्या यादीत उमेदवारी देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बीडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा पारंपरिक संघर्ष पाहायला मिळतो. बीडचे 3 आमदार हे अजित पवारांसोबत गेले, संदीप क्षीरसागर मात्र एकनिष्ठ शरद पवारांसोबत राहिले. लोकसभा निवडणुकीतही संदीप क्षीरसागर यांनी तुतारी चिन्हावर लढणाऱ्या बजरंग सोनावणेंसाठी मोठं आणि चांगलं काम केलं. संदीप क्षीरसागरांच्या मतदारसंघातून सर्वाधिक लीड बजरंग सोनावणेंना मिळालं, त्यामुळेच ते निवडणूक जिंकले होते. त्यात संदीप क्षीरसागरांचा वाटा मोठा होता, मात्र त्या क्षीरसागरांना तिकीट अद्याप न दिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. यामागे मनोज जरांगे फॅक्टर असल्याचं देखील बोललं जात आहे. बीडमध्ये ओबीसी तेली असलेल्या क्षीरसागर कुटुंबियाचं राजकारण हे दलित मुस्लिम शहरी भाग यावर अवलंबून राहिलंय, त्यातूनच त्यांचं नेहमी वर्चस्वही राहिलंय. यावेळी मात्र जरांगे फॅक्टरमुळे मराठा मतं एक गठ्ठा मराठा उमेदवारामागे जाऊ शकतात असं चित्र आहे, त्यामुळेच मराठा उमेदवार बीडमध्ये देण्याचा विचार शरद पवार करत नाही ना अशी देखील चर्चा आहे. शिवाय बीडमध्ये मुस्लिम मतंही निर्णायक आहेत, त्यामुळे मराठा मुस्लिम मतांचं गणित पाहता शरद पवारांच्या मनात कुणी दुसरा उमेदवार आहे का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नुकतंच विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर हा पक्षप्रवेश पवारांकडे केला, त्यामुळे जरांगेंच्या पाठिंब्यावर ज्योती मेटेंच्या पारड्यात बीडची उमेदवारी टाकण्याची तयारी तर पवार करत नाहीत ना असं देखील बोललं जात आहे. नुकतेच खासदार झालेले बजरंग सोनावणे हे देखील बीडची जागा कुणाला मिळावी यासाठी पडद्यामागून सूत्र हलवत आहेत अशी चर्चा बीडमध्ये आहे. त्यांनीही जरांगेंची भेट घेतली होती, त्यामुळे बीडचा उमेदवार जरांगे फॅक्टर ठरवणार असं दिसतंय. बीडच्या जागेवर महायुतीकडूनही उमेदवार जाहीर झालेला नाही. संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू आणि जयदत्त क्षीरसागरांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर हे अजित पवारांविरोधात उमेदवार असू शकतात. जयदत्त क्षीरसागर स्वतःसुद्धा प्रयत्न करतायत, ते कोण्या पक्षाकडून लढतात किंवा पक्ष ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकूणच बीडचं राजकारण पाहता पवारांनी बीडचा उमेदवार राखून ठेवल्याचं पाहायला मिळतंय. आता एकनिष्ठ राहिलेले संदीप क्षीरसागर दुसऱ्या यादीत येतात की येतच नाही ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण ज्योती मेटे यांचा पक्षप्रवेश त्यासोबतच काही इच्छुक उमेदवारसुद्धा शरद पवारांच्या गळाला लागलेले असं चर्चा आहे, त्यामुळे त्यातून एखादा उमेदवार येतो का त्याकडे देखील लक्ष असेल. पण जर तसं झालं तर बीडमध्ये आपण पाहू शकतो एक मोठी घडामोड ही पाहायला मिळू शकते, आणि क्षीरसागर कुटुंबातले किती आणि कोणकोण उमेदवार रिंगणात असतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. एकूणच बीडचा उमेदवार कोण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.